प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी, सुष्मिता सेन, ऐश्वर्या रॉय आणि 2017 साली मिस वर्ल्ड झालेल्या भारताच्या मनुश्री चिल्लर नंतर नगरची संयुक्ता शेकटकर ही देखील आता याच रांगेत बसण्याच्या तयारीत आहे. बँकॉक इथे झालेल्या यावर्षीच्या मिस इंटरनॅशनल टीन स्पर्धेत संयुक्ता उपविजेती ठरली आहे. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची पारख करणाऱ्या या स्पर्धेत संयुक्ताला सर्वात शेवटी या स्पर्धेत कोण जिंकावं असा प्रश्न विचारला असता वसुधैव कुटुंबकम याचा संदेश देऊन तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. अहमदनगर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षात शिकत असलेल्या संयुक्तानं स्पर्धेची तयारी एक वर्षांपासून सुरू केली होती. मिस इंडिया इंटरनॅशनल टीन स्पर्धेत तिनं पहिलं स्थान मिळवलंय आणि तिचं बँकॉक इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिलेक्शन झालंय. शेकटकर, मूळशी राहणारी अहमदनगर, महाराष्ट्र. सध्या मी सेकंड इयर BBA करते आहे अहमदनगर कॉलेज अहमदनगर येथून. नुकतंच बँकॉक येथे झालेल्या मिस टीन इंटरनॅशनल 2018 या स्पर्धेमध्ये मी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या स्पर्धेमध्ये भारताबरोबरच आणखीन 36 देशांचे प्रतिनिधी आले होते, लाईक इंडोनेशिया, मलेशिया, बँकॉक आणि बरेच. सो त्या देशांमधनं मला फर्स्ट रनरअप हा खिताब मिळाला आणि त्याचबरोबर बऱ्याचपैकी पूर्ण देशामध्ये, आज मला अभिमान आहे की पूर्ण देशामध्ये माझे मित्रमैत्रिणी आहेत, सगळ्यांसोबत ओळख झाली सगळ्या देशांच्या प्रतिनिधींसोबत. त्यानंतर त्यांचं कल्चर, त्यांचं राहणीमान, त्यांच्या सवयी, त्यांचं खाणं पिणं सगळं नवीन नवीन शिकायला भेटलं, त्यांच्या भाषा वगैरे. आणि अभिमान वाटतो की मी एक नवीन एक्सपिरियन्स घेऊन आले तिकडनं आणि त्यासोबत भारताला एक टायटल आणलं मी. सो ही माझ्यासाठी आणि नक्कीच नगरकरांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेचं 15 दिवसाचं असं शेड्यूल होतं, त्यामध्ये नॅशनल कॉस्ट्युम राऊंड, स्विमवेअर राऊंड, इव्हनिंग गाऊन राऊंड आणि बरेच पर्सनल इंटरव्ह्यू, टॅलेंट राऊंड असे बरेच सब कॉन्टेस्ट होते. त्यामधनं आम्हाला जज केलं गेलं. 15 दिवसामध्ये रोज एक नवीन टास्क आणि एक कॉम्पिटिशन असायची ज्यामध्ये आमचे मार्क्स स्कोर व्हायचे. मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेप्रमाणे या सौंदर्य स्पर्धेचं स्वरूप असतं. सौंदर्य स्पर्धेबरोबरच तुमची वागणूक, सभादीटपणा, सामान्य ज्ञान यासाठी देखील वेगळे गुण असतात. नगरमधील सुप्रसिद्ध चित्रकार स्वर्गीय अर्जुन शेकटकर यांची नात संयुक्ता अजूनही आजोबाच्या कलाजगतातील संस्कारांची आठवण ठेवू नये. पुढच्या काळात तिला मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचं आहे. मुळात मॉडेलिंग म्हणलं की सगळ्यांच्या डोक्यात पहिले विचार येतो की सौंदर्य. सो स्पर्धा जरी सौंदर्य स्पर्धा असली तरी त्याच्यामध्ये फक्त सौंदर्य पाहिलं जात नाही, त्यामध्ये पर्पज हाच असतो, ब्युटी विथ ब्रेन. सो जेवढं तुमचं सौंदर्य मायने राहतं तेवढं तुमची किती बुद्धी आहे, तुम्हाला आसपास काय चाललं आहे, तुमचं करंट अफेअर्स काय ह्याची पण माहिती असायला हवी. सो या स्पर्धेमध्ये फक्त त्यांनी सौंदर्य न पाहता तुमची बुद्धी पाहिली, त्याच्यानंतर तुमचं एकमेकांसोबत बिहेवियर पाहिलं, तुम्ही कसं लोकांसोबत मिळून मिसळून राहता ते पाहिलं आणि त्यानंतर क्वेश्चन आन्सर राऊंडमध्ये जे काही क्वेश्चन्स त्यांनी आम्हाला विचारले त्यावरतून आमचं फायनल क्राउनिंग झालं, लाईक कोण फर्स्ट कोण सेकंड हे क्राउनिंग फायनल क्वेश्चनवरून झालं. त्या क्वेश्चनमध्ये आपले करंट अफेअर्स, तुमच्या देशामध्ये काय चाललं आहे आणि तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं, तुमचं जगाबद्दलचं मत काय, ह्या सगळ्या गोष्टी तिथे विचारल्या जातात. बुद्धी पण तेवढीच महत्त्वाची असते आणि तुमचं सोसायटीमधलं बिहेवियर, तुम्ही एकमेकांसोबत कसं राहता हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. ही स्पर्धा जिंकल्यामुळं संयुक्ताचं आयुष्यच बदलून गेलं आहे. झगमगत्या चंदेरी दुनियेत प्रवेश करण्याचा तिचा मार्ग मोकळा झालाय. इंग्लिशची अशी काही महत्त्वाचं नाही आहे, पण हा बेसिक थोडंफार कम्युनिकेशनसाठी इंग्लिश यायला. जसं आपण सुरुवातीपासून ऐकत आलो आहे, मॉडेलिंग, ॲक्टिंग आणि फिल्म इंडस्ट्री हे क्षेत्र म्हणू तेवढं चांगलं नाही आहे, तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते असं काहीही नाही आहे. क्षेत्र सगळ्यात चांगलं आहे, ते आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कसं या क्षेत्रात वावरतो आणि हे क्षेत्र सर्वांसाठी खुलं असं आहे. आणि या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला फक्त चालू घडामोडी माहिती असणं जास्त गरजेचं आहे आणि तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक टॅलेंट असतं जे तुम्ही शोधलं पाहिजे की माझ्यामध्ये हे टॅलेंट आहे, कारण या क्षेत्रामध्ये टॅलेंटला जास्त महत्त्व देता. तुम्हाला तुमचं टॅलेंट माहिती असेल आणि स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये हवं तेवढं
जास्त काम करू शकता. आणि प्रत्येक संधी ही संधी असते, ती छोटी असू देत नाही तर मोठी असू देत. संधीचं सोनं कसं करायचं ते आपल्या हातामध्ये असतं. सध्या तिला मराठी सिरियल आणि चित्रपटात रोल लगेचच मिळतोय. पण मॉडेलिंग जगतातही करिअर करण्याचा तिचा मानस आहे. माझ्या कन्याला मी फक्त हौशी खातर तिथं पाठवलं होतं, म्हणजे हौशी खातर मी पाठवलो. त्याच वेळेला मग मी तिला हे सांगितलं, बाळा तिथं काय होईल याचा विचार करू नको, तू फक्त प्रेझेंटेशन परफेक्ट दे. मग तिथं प्रेझेंटेशन याचा अर्थ असा नाही की तुम्ही किती छान दिसता, त्याच्यापेक्षा तुमच्या टॅलेंटसी किती आहे. मग माझ्यासाठी माझं म्हणणं असं आहे, मी माझ्या कन्याला जे काही की बाळा रोजचे वर्तमानपत्र वाचत जा, रोजच्या घडामोडी वाचत जा, त्या घडामोडी वाचल्यानंतर मग आपल्याला कळतं की जगात काय चाललं आहे. मग जगात जे चाललं आहे त्या संदर्भातच तिथले प्रश्न विचारले जातात. मग तुमचं एकंदरीत समाजाबरोबरची वागणूक कशी आहे, तुम्ही समाजामध्ये वावरता कसे, तुमचं एकंदरीत राहणीमान कसं आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने बोलता, कोणत्या पद्धतीने सांगता, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात. आणि ज्यावेळेला त्या गोष्टी इन्क्लूड होतात त्यावेळेला तुमची टॅलेंटसी वाढत असते, तुमच्यामध्ये ते टॅलेंट येत असतं. आणि मग ते टॅलेंट हे जागतिक पातळीवर असणं जास्त महत्त्वाचं आहे. या गोष्टीचा सर्वसाधारणपणे विचार जर केला तर मला वाटतं की कोणतीच गोष्ट जगामध्ये किमान मुलींना अशक्य नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.